जेव्हा मी ही भूमिका साकारते ना तेव्हा मला मी स्नेहलता नाही वाटत. मालिकेतही आणि महानाट्यातही एक महत्वाची भूमिका साकारायला मिळते तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी एक जबाबदारी असते इतिहास करेक्टरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी तेव्हा कधी अभिनय नाही केलाय, मी प्रत्येक वेळी ती भूमिका जगण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार, मी वैष्णवी डिजिटल प्रभातमध्ये तुमचं स्वागत. शिवपुत्र संभाजी महानाट्याचा आज नगरमध्ये दुसरा दिवस. या महानाट्यामध्ये युवराजनीची भूमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकर आज आपल्यासोबत आहेत. आपण चर्चा करूयात. मॅडम, तुम्ही ज्या मालिकेमध्ये सोयराबाईची भूमिका साकारली होती, तुम्ही युवराजनीची भूमिका साकारली, याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगा? एवढंच म्हणेल की माझ्या वाट्याला त्यावेळेलाही खूप महत्वाची भूमिका आली होती. सिरियलचा गाभा हा आई आणि सावत्र पुत्र यांच्यातल्या कॉन्फ्लिक्टवरती होतं आणि महानाट्य हे पूर्णपणे संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारा आहे. सो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना त्यात येसूबाईंची फार महत्वाची भूमिका आहे आणि अगेन एक महत्वाची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. दोन्ही गोष्टींमध्ये, मालिकेतही आणि महानाट्यातही एक महत्वाची भूमिका साकारायला मिळते तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी एक जबाबदारी असते इतिहास करेक्टरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आणि ती जबाबदारी पार पाडण्याची ताकद मला देवाकडून मिळत राहते आणि ती संधी मला सतत मिळत राहते. यासाठी मी प्रोडक्शन हाऊस, तुम्ही प्रेक्षक जे मला पसंत करता या भूमिकेत, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तू नगरमध्ये पहिल्यांदाच आली, हो, तुला कसं वाटतं? काय मस्त. म्हणजे आत्ता खरं तर आम्ही प्रयोग आणि रेस्ट करणं रूममध्ये एवढंच सध्या सुरू आहे. तसं नगर मी आता खूप फिरले नाही आहे पण इच्छा आहे, शेवटचे दोन दिवस आहेत तर नगर फिरण्याची इच्छा आहे माझी. तुमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? एवढंच सांगेन की आपल्या राजाचा ज्याज्वल्य इतिहास तुम्हा सगळ्यांना बघण्याची संधी नगरमध्ये मिळते आहे, त्यामुळे वेळ दौडू नका. जेव्हा केव्हा वेळ मिळेल, 4 दिवसांचे प्रयोग आहेत, 2 दिवस आता झालेले आहेत, 2 दिवसच उरलेले आहेत, तर नाटक बघायला नक्की या आणि आपल्या लहान मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास समजावण्याची ही एक खूप नामी संधी तुमच्यापर्यंत चालून आली आहे, तर ती घालवू नका, नक्की या प्रयोगाला. खरं सांगायचं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सीन हा थरारक होता. शिवाजी महाराजांची शिकवण ही इतकी म्हणजे अमूल्य ठेवा आहे ना, जर का प्रत्येक माणसाने त्या शिकवणी अंमलात आणल्या ना तर मला वाटतं याहून मोठं संस्कार भारती जे आपण मुलांना पोटात असताना शिकवत असतो याहून मोठं काही नसेल. जर का तुम्ही तुमच्या मुलांना शिवचरित्र ऐकवलं किंवा शंभूचरित्र ऐकवलं तर मला वाटतं दोन्ही मालिकेत आणि नाटकात एक एक सीन हा थरारक आहे, कारण हे सगळं 350 वर्षांपूर्वी होऊन गेलं आहे आणि ते खरं आहे, त्यामुळे आज आपण सगळे इथे अशा पद्धतीने बसून बोलतोय. सो मला वाटतं या गोष्टीचा अभिमान आणि या गोष्टीची जाणीव ही आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. सेटवर किंवा माझ्या अशा बऱ्याच आठवणी आहेत, म्हणजे कुठली एक आठवण मी अशी शेअर नाही करू शकत, पण मला एवढं माहिती आहे की जेव्हा मी ही भूमिका साकारते ना तेव्हा मला मी स्नेहलता नाही वाटत. ती भूमिका साकारत असताना जेव्हा मी सोयराबाई साहेबांची भूमिका साकारत होते तेव्हा मी त्या भूमिकेत जायचे आणि मला खरंच असं फील व्हायचं की आपण ती भूमिका साकारतोय. तर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की अभिनय खूप छान झालाय तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी तेव्हा कधी अभिनय नाही केलाय, मी प्रत्येक वेळी ती भूमिका जगण्याचा प्रयत्न केलाय आणि जेव्हा एखादा कलाकार ती भूमिका जगतो ना तेव्हा ती अजरामर होते. आणि मला वाटतं सोयराबाई साहेबांची भूमिका ही स्नेहलताने वठवली आहे, हे अजरामर झालंय, कारण मी खूप मनापासून ते केलं आहे आणि त्याचंच फळ मला आजपर्यंत लोकांच्या कौतुकातून मिळतंय. तुमच्या प्रेक्षकांना काय सांगशील?
मला माफ करा पण युवराजनी म्हणून मी उपदेश नाही देणार, कारण येसुबाई साहेब या आपल्यासाठी देवतुल्य आहेत. मी त्यांची भूमिका साकारणारी एक निमित्त मात्र आहे, कलाकार आहे, आणि कलाकाराने मला वाटतं कधीच ती भूमिका साकारण्याव्यतिरिक्त मी ती आहे असं म्हणू नये, कारण आपण असं म्हणत असताना त्या व्यक्तिरेखेचा अपमान करत असतो. तर मी एवढंच म्हणेन की मी त्या व्यक्तिरेखेतून काय शिकले, तर मला असं वाटतं येसुबाई साहेब या आपल्या नवऱ्यामागे ज्या पद्धतीने उभ्या होत्या, त्यांच्या सगळ्या लढायांमध्ये, त्यांच्या घरातल्या गोष्टींमध्ये, संसारातल्या गोष्टींमध्ये, राजकीय गोष्टींमध्ये त्यांचा ज्या पद्धतीने सहभाग होता, कुलमुक्त्यार होत्या, तर मला वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये येसुबाईंसारखी ताकद असते, फक्त ती ओळखता आली पाहिजे आणि तसं जगता आलं पाहिजे. डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना काय सांगणार? डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी आणि महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन निर्मित या शिवपुत्र संभाजी या नाटकामध्ये मी सोयराबाईंची भूमिका करते आहे. तू जी ही सोयराबाईंची भूमिका करते तुला काय वाटतं, तुझं काय भावना आहे? कुठलाही रोल करायचा ते एका अभिनेत्रीसाठी हे चॅलेंजिंगच असतं, आणि मला आनंद आहे की मी सोयराबाईंचा रोल करते, कारण का ह्याच्यामध्ये दोन्ही शेड्स बघायला मिळतात. सुरुवातीला ती खूप चांगली आणि नंतर थोडस विलन भूमिका आहे, त्याच्यामुळे मला मजा येते करायला. आठवणी भरपूर आहेत, कारण मी आता हे जवळपास 8 ते 9 वर्ष झाले हे नाटक करते, त्यामुळे एक अशी आठवण नाही फिक्स सांगणार. पण आम्ही जिथे जाऊ तिथे सगळ्यांचं जे काही भरभरून प्रेम मिळतं, म्हणजे नाटक संपल्यानंतर सेल्फी काढायला येणं असू दे किंवा इथल्या इथे आम्ही कुठे फिरत असलो की आम्हाला जो काही मान आणि या सगळ्या गोष्टी मिळतात ते बघून खरंच खूप छान वाटतं. हे नाटक आवर्जून सगळ्यांनी बघा, आपल्या बरोबर आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना घेऊन या, आणि खूप काही शिकायला मिळतं. सुरुवात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संभाजीराजांचा पूर्णपणे इतिहास हा सगळ्यांना माहिती नसतो. या नाटका थ्रू आम्ही 3 तासामध्ये जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, पण आम्ही हा प्रयत्न नक्की केलाय की शिवा संभाजी महाराज काय होते हे सगळ्यांना कळेल, त्यामुळे तो इतिहास जाणून घेण्यासाठी सगळ्यांनी नक्की या. अजून 3 दिवस आहे तर त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्या. भूमिका भूमिका असते शेवटी, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर त्या निगेटिव्ह नव्हत्या, त्यांनी त्यांच्या मुलासाठी विचार केला, त्यांच्या बाळाचा विचार केला. कुठली आई त्यांच्या बाळाचा पहिला विचार करते? कोणीतरी ते भरवलं गेलं आणि त्याप्रमाणे त्या भावात गेल्या. एवढ्याच त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर त्या विलन नव्हत्या, पण संभाजी महाराजांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर नक्कीच सोयराबाईंमुळे भुगावं लागलं हे संभाजीराजांना. पण भूमिका ही भूमिका आहे जे आहे, कुणाला नावं ठेवू नये, कारण का प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या काळामध्ये खूप काहीतरी चांगलं केलेलं आहे, आपण चांगल्या गोष्टींकडे तेवढंच लक्ष देऊ. शिवपुत्र संभाजी हे नाटक बघायला तुम्ही नक्की या, आणि तुम्हाला कसं वाटतं ही प्रतिक्रिया नक्की कळवा, आणि यांचं जे चॅनल आहे याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा.